मित्रांनो, एक तेजा त्रव्या असं त्राय यूट्यूब चॅनलवर आपलं सहरी स्वागत आहे. आज आपण तुम्हाला आमचे गुरु दाखवणार आहोत. जनावर बघू शकता, ही आपली पहिली देशी गाय आहे. हिच्यापासून आपण आतापर्यंत 5 वेते घेतलेले आहेत. पहिल्या वेताला ही कालवड झालेली होती बघा. ही पण आता गाय झाली, हिला पण खोण झालेला आहे. हिला दुसऱ्या वेताला पण खोण झालता. ही आपली दोन रेड कैद, ही बारका आता आणलेला आहे परत. ह्या पण रेड्या ह्या अशा असताना आणल्या होत्या, त्या अशा झालेल्या आहेत पाहू शकता आपण. आणि तुम्हाला मी दाखवतो ह्या गाईचा खोंड आणि हिचा खोंड, म्हणजे मावळ भाषेची जोडी आपल्याकडे आहे. आपण बघू शकता हा मोठ्या गाईचा खोंड आहे आणि हा बारक्या गाईचा खोंड आहे. हा आता जन्मला 1-8 दिवस झालेले आहेत. हा आपण 1 विकत आणलेला आहे आणि हे 2 विकत आणलेले आहेत. हा पण आणलेला आहे आणि हा पण आणलेला आहे. ह्या दोघांचा व्हिडिओ आपण सकाळी टाकलेला आहे बघा. शिकवायचं चालू आहे दोघांना पण. बऱ्यापैकी दोघं चांगले चालत आहेत. आणि ही मावळबाशीची जोडी आहे, ही पण आपण मोठी झाल्यानंतर शिकवणार आहे. आणि हा एक असे आपल्याकडे 5 खोंड आहेत, 3 रेड्या आहेत आणि 2 देशी गायी आहेत. हे आपलं गोट फार्म आहे, म्हणजे घरीच आपण सध्या चालू आहे गोटा. आणि आपण पाहू शकता इकडं आपले शेरड आहेत, बंदिस्तच असतात. ह्या आपल्या शाळा आहेत. सध्या शाळा कमी केलेल्या आहेत, आपण मोठ्या जनावराकडे जरा जास्त लक्ष घातलेलं आहे. हे खोंड आहेत आपली बघा. ह्याचं नाव आपण लाडक्या ठेवलेलं आहे, ह्याचं बादल ठेवलेलं आहे. हा छोटा जन्मला ह्याचं नाव गुरु ठेवलं आहे. हा गुरुवारी जन्मलेला आहे म्हणून आपण ह्याचं नाव गुरु ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि हा गुरुचा मामा, हा बाचा आणि हा मामा अशी मावळबाची जोड आहे आपल्याकडे. आणि हा एक आणलेला आहे आपण. एकंदरीत आपला फार्म आहे, आपण अजून ह्यात वाढवणार आहेत. सरासरी 1-10 रेड्या आणि 10 खोंड करणार आहेत चालूला. आणि आपल्याला 10 देशी गायींचा गोटा करायचा आहे. सध्या आपल्या दोन्ही गायी चालू आहे, दोन्ही गायी दूध पण देतात. दोन्ही गायींचं दूध पण चालू आहे, दोन्ही गायींना खोंड पण आहेत सध्या. मित्रांनो, आपला फार्म कसा वाटला अवश्य कळवा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.